हॅलो एव्हरीवन, मी स्वाती आणि आज आपण घरच्या घरी अगदी बाजारात मिळते तशीच मटकी मोड कशी आणायची ते पाहणार आहोत। तर त्यासाठी इथे मी एक बाऊल बारीक मटकी घेतली आहे जी आकाराने बारीक आहे, याला गावरान मटकी देखील म्हणतात। शक्यतो बारीक आकाराने असलेलीच मटकी घ्यायची आहे, त्याच्यामुळे मटकी छान मोड येतेच त्याचबरोबर भाजी देखील एकदम चविष्ट बनते। तर आता ही मटकी आपण रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवायची आहे। पावसाळ्यामध्ये आणि थंडीमध्ये ही रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवायची आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये फक्त 4 ते 5 तासासाठी जरी तुम्ही पाण्यामध्ये भिजवलात तरी अगदी परफेक्ट ती भिजली जाते। आता आपण काय करायचं आहे, यामधील सर्व पाणी काढून घ्यायचं आहे। तर त्याच्यासाठी आपण दुसरा एक बाऊल घेणार आहोत आणि त्याच्यावरती एक स्टेनर ठेवायचा आहे आणि यातील जे एक्स्ट्रा पाणी आहे ते सर्व काढून घ्यायचं आहे। पाणी पूर्णतः निघून जाईल इतकं नाही काढायचं, फक्त त्यामधील एक्स्ट्रा पाणी निघून गेलं पाहिजे आणि जी मटकी आहे ती थोडीशी ओलसर राहिली पाहिजे। किंवा जर तुमच्याकडे स्टेनर नसेल तर तुम्ही एखाद्या सुती कापडावरती फक्त 5 मिनिटासाठी त्यातील सर्व पाणी काढून ही मटकी पसरून ठेवायची आहे। 5 मिनिटानंतर ही मटकी आपण चाळणीमध्ये मोड घालू शकता। तर आता इथे स्टेनरवरती मी मटकी घातली आहे, आता यातील सर्व एक्स्ट्रा पाणी खाली निघून जाईल आणि फक्त मटकीचा जो ओलसरपणा आहे तो त्याला राहील। कारण मटकी जास्त पाण्यामध्ये असतानाच जर आपण मटकी मोड आणण्यास घातली तर त्याच्यामधून जेव्हा 1 दिवस किंवा 1.5 दिवस होतात मटकी मोड आणल्यानंतर तर एक वेगळ्या प्रकारचा वास येतो, तर तो येऊ नये किंवा मटकी लवकर खराब होते, तर तसं होऊ नये यासाठी यातील एक्स्ट्रा पाणी काढून घ्यायचं आहे। आता त्याच्यासाठी आपल्याला अशा प्रकारे एखादं सुती कापड लागणार आहे। सुती कापड किंवा कॉटनचं कापड कोणतंही घेऊ शकता, पण ज्या कापडचा कलर जात नाही किंवा कलर निघत नाही अशा कापडाचा इथे तुम्हाला वापर करायचा आहे। आता यातील सर्व एक्स्ट्रा पाणी निघून गेलं आहे। आता आपण मटकीला अशा प्रकारे हात लावून चेक करू शकता की त्यामध्ये ओलसरपणा आहे का नाही। समजा जर तुमच्याकडून जास्त वेळ मटकी अशा प्रकारे ठेवली गेली आणि त्याचा ओलसरपणा कमी झाला तर तुम्ही त्याला थोडेसे पाण्याचे शिपके देखील मारू शकता। आता इथे जे सुती कापड होतं ते ओलं करून घ्यायचं आहे। सुती कापड, कॉटनचं कापड, तुम्ही कोणतंही कापड इथे वापरता तर ते ओलं करून घ्यायचं आहे, पाण्यामध्ये एकदा भिजवायचं आणि पिळून घ्यायचं आहे। तर आता मी इथे अशा प्रकारे स्टीलच्या चाळणीचा वापर करत आहे, यामधून मटकी खूप छान मोड येते। तर ही स्टीलची चाळण अशा भांड्यामध्ये ठेवायची आहे ज्या भांड्यामध्ये ही चाळण अंतराळी राहील, त्यामध्ये खाली थोडासा स्पेस राहील। तर इथे मी कढई घेतली आहे, कढईवरती ही चाळण ठेवली आहे आणि यामध्ये आता आपण ही सर्व मटकी घालून घेणार आहोत। मटकी घातल्यानंतर ती सर्व बाजूने अगदी एकसारखी पसरून घ्यायची आहे। आता ही मटकी पसरून घेतल्यानंतर जे सुती कापड आपण ओलं केलं होतं ते याच्यावरती झाकणार आहोत। आता मी चाळणमध्ये घातले किंवा तुम्ही अशा प्रकारे स्टेनरमध्ये देखील मटकी मोड आणू शकता। स्टेनरमध्ये देखील खूप छान येते मटकी मोड, पण जेव्हा मोड आल्यानंतर आपण त्यामधून मटकी काढतो तेव्हा त्याचे मोड तुटण्याची शक्यता असते, कारण याला खूप बारीक छिद्र असतात आणि त्याच्यामध्ये जेव्हा मटकी मोड येते तेव्हा ते काढण्यास थोडं त्रासदायक होतं। तर त्यासाठी इथे मी चाळण घेतले आहे, त्यामध्ये देखील मी तुम्हाला मटकी मोड आणून दाखवते। आता आपण हे सुती कापड 2 वेळेस फोल्ड करून घेऊ आणि या मटकीवरती झाकून घ्यायचं आहे। मटकीवरती झाकताना अगदी व्यवस्थित पूर्णपणे सर्व बाजूंनी झाकून घ्यायचं आहे, जेणेकरून कोणत्याही बाजूने मटकी दिसू नये। त्यामुळे काय होईल, याला छान अशी उष्णता लागेल आणि त्यामुळे मटकी लवकर मोड येण्यास सुरुवात होईल। आता याच्यावरती आपण एखादं ताट किंवा प्लेट झाकायचं आहे, पण जे ताट किंवा प्लेट झाकतो ते एकदम परफेक्ट त्या चाळणीला पॅक बसलं पाहिजे। तुम्ही आतल्या बाजूने देखील पॅक बसणारे ताट इथे वापरू शकता, मी आता दाखवत आहे। अशा प्रकारे जर अशा प्रकारे तुमच्याकडे नसेल तर अगदी चाळणीवरती व्यवस्थित बसेल अशा प्रकारचं पण ताट किंवा तुम्ही प्लेट येथे वापरू शकता। आता ही प्लेट याच्यावरती ठेवल्यानंतर याच्यामधून कोणत्याही प्रकारची हवा आतमध्ये जाऊ नये यासाठी काय करायचं आहे, याच्यावरती वजनदार काहीतरी ठेवायचं आहे। तर ते माझ्याकडे छोटा खलबत्ता आहे तो मी याच्यावरती ठेवते। यामुळे काय होईल, मटकीला सर्व बाजूने एकसारखी आतल्यात उष्णता लागेल आणि त्यामुळे मटकी खूप छान मोड येईल आणि खूप लवकर देखील। आता मी या चाळणीमध्ये प्लेट बसेल असे झाकले आहे आणि हे आता आपण साईडला ठेवून देणार आहोत। आता सकाळचे बरोबर 8 वाजले आहेत, आता हे दुसऱ्या दिवशी आपण ओपन करून पाहायचं आहे की मटकी किती छान मोड येते ते। त्याचबरोबर मी आता तुम्हाला स्टेनरमध्ये देखील दाखवते। आता हे स्टेनर घेऊ आपण, याच्यामध्ये देखील थोडी मटकी घालून घेऊ, त्यातीलच थोडी मटकी आपण यामध्ये घालून घेणार आहोत। आता ही मटकी सर्व बाजूने एकसारखी व्यवस्थित पसरून घेऊ। याच्यावरती देखील एक सुती कापड झाकून घ्यायचं आहे।
अगदी व्यवस्थित झाकायचा आहे. मटकीचा एक ही दाना कुठेही दिसता कामा नये अशा प्रकारे सर्व बाजूंनी व्यवस्थित झाकून घ्यायचा आहे. आता याच्यावरती देखील सेम प्रोसेस करायची आहे. जे वरती बसेल अशा प्रकारे प्लेट झाकू शकता, किंवा स्टेनरमध्ये आतल्या बाजूला बसेल अशा प्रकारे देखील प्लेट इथे झाकू शकता. आता हे परफेक्ट प्लेट यामध्ये झाली आहे. हे देखील आपण साईडला आणि दोन्ही मटकी मोड आपण उद्या सकाळी पाहणार आहोत. तर आता हे दोन्ही साईडला ठेवून द्यायचं आहे. आणि साईडला ठेवताना जिथे उष्ण जागा असेल किंवा जिथे गरम हवा असेल अशा ठिकाणी हे ठेवून द्यायचं आहे. तर आता दुसऱ्या दिवशी सकाळचे बरोबर 12:30 वाजले आहेत आणि मटकीला अशा प्रकारे एकदम छान जशी बाजारात मिळते सेम तसंच मोड आलेलं आहे. तर आता हे आपण काढून पाहू. एकदम परफेक्ट छान आणि प्रत्येक एक एक मटकी मोड आली आहे. तर आता तुम्ही पाहू शकता स्टेनरमध्ये अगदी अलगद काढावं लागतं किंवा स्टेनर तुम्ही एखाद्या बाउलमध्ये उलटा करून देखील काढू शकता. तर अशा प्रकारे अगदी सावकाश हे यामधून काढावं लागतं. तसंच चाळणीमध्ये नाही, चाळणीमध्ये जरी भरपूर मटकीला मोड आली तरीसुद्धा आपण एकदम आरामात त्यामधून व्यवस्थित काढू शकतो. तर आता स्टेनरमधून अगदी परफेक्ट अशी एकदम लांब सडक मटकीला मोड आली आहे. त्याचबरोबर आता आपण चाळणीमध्ये घातली होती ती देखील पाहू. आता प्लेट साईडला करू आणि चाळणीमध्ये देखील एकदम परफेक्ट खूपच छान आणि एकदम लांब लांब असे मोड आले आहेत. ही मटकी मोड तुम्ही आणण्यासाठी 1.5 ते 2 दिवस अशा प्रकारे ठेवू शकता. 2 दिवसाच्यापेक्षा जास्त बाहेर ठेवायची नाही, नाहीतर याला वेगळा वास येतो. त्याचबरोबर मटकीला बुरशी येण्यास सुरुवात होते. तर 1 ते 1.5 दिवस तुम्ही मटकी मोड आणण्यासाठी ठेवल्यानंतर ही एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये घालायची आहे आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायची आहे. आता तुम्ही पाहू शकता एक एक मटकीला मोड आली आहे आणि एकदम छान लांब अशी मटकी मोड आली आहे. आता तुम्ही यापासून भाजी बनवू शकता, सुकी भाजी, पातळ भाजी किंवा एकदम झणझणीत मिसळ देखील बनवू शकता. तर तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा. फक्त छोट्या छोट्या ट्रिक लक्षात ठेवायच्या आहेत की उन्हाळ्यामध्ये फक्त 4 ते 5 तास भिजवायचे आहे आणि पावसाळ्यामध्ये आणि थंडीमध्ये रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवायचे आहे. आणि अशा प्रकारे जशी बाजारात मिळते सेम तशीच मटकी मोड आपण घरी देखील आणू शकतो. तर तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा. घरच्या घरी अगदी मस्त अशी मटकी मोड येते. तर तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन देखील नक्की प्रेस करा. परत भेटू पुढील रेसिपीसह. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.